चांदाल चौकडी, चांदाल चौकडी। एक जर तिकडला छत्रीधारी सैनिक पकडला किती पैसे मिळणार आहेत? 50,000। त्या तात्याच्या पार्टी पेक्षा आपल्या पार्टीने जास्त पैसे कमवायच्यात, म्हणजे जास्त सैनिक धरायच्यात। अरे बापू, आपली 50 पोरं कवाच कामाला लागली आहेत, तात्यापेक्षा 10-15 जास्त पकडणार म्हणजे पकडणार। बघा शब्द आहे आपला, अशी स्कीम पुन्हा पुन्हा येत नाही तात्या। स्कीम याचा मी आता पुरेपूर फायदा घेणार आहे। आता लग्न भी करणार, बंगला बनणार, गाडी बनणार, युमानात बायकोला फिरवणार। काय म्हणते रे भूत? म्हणते म्हाताऱ्याच लग्न करायचंय माझ्या म्हातारीच। तीन तर पाहिजे। मग चालते, तुझी तीन आकडे लिहून ठेवता काल लिस्ट कागद बरं माझ्याकडे। तुला येतं का तुम्ही वाचा ना कुणी तरी। बरं पोपटराव, तू लक्षात ठेव, पण ताज्या माहिती तीनच्या पुढे आकडा लक्षात नाही। असा जाणार मागून तसा गप करणं मान कुठं धरणार? आपल्याला विटा टाकायला गाडी पाहिजे पहिली एक आहे, पण आणखी एक गाडी घ्यायची तर मी कमीत कमी 50 तरी पकडणार आहे। आपण एकटा 50 पकडणार, एकटा 50 पकडणार, शतक ठोकणार। नासक्या सुन्या, तू किती धरणार? मागा धरणं चाललंय, एवढी धरायची तेवढी धराय, नक्की धरायचंय काय? काय बाण्या काय धरायची धरणं अंधारात कुठं कळत होत? हो बाबू तसं नाव आहे, विषय काय चाललाय ते तरी कळू दे की आधी। मैत्रीचं सामान आणायचंय, तुला विचारायचं होतं काय आणायचं काय नाही। तुमची सासू मिली काय? तुझ्या तोडवर त्याला काय झालं माहिती का? माझ्या टायमाला सोसायटी आली आंगलट, त्याच्यामुळे आता मला 3.5 लाख रुपये भरायचे। बरं पोपटराव, तुमचं कसं काय ठरलंय? माझं कुठे ठरलंय तात्याराव? अजून पुरगे नाही दाखवलं तुम्ही राव। तात्या आपलं काय एवढं बजेट नाही। बघा, दोन पोरांची शाळेची फी आणि माझ्या बायकोला डागिने 10 तोळे 10 तोळे, मग ते ऐकत नाही ना। बरं नंगा राबा, आपलं काय नियोजन? नागड्या आबाला काय 2-4 लाख रुपये लय झालं? अरे नागड नाही रे, नंगाड नंगाड आबा, नवर आनसवार नंगाड आबा। आवत कसाय माहिती का? ते शब्दाव शब्द चढतोय बोझे तू त्याच्या, म्हणून मला म्हणा येणार तुम्ही माझ्या सुरुवात करताय लगेच। अंधेरी रात मे सुनसानी राह पर एक मसीहा निकलता है, उसे लोग दत्ता घर कहते हैं, उसे लोग दत्ता घर कहते हैं।